तुमच्या बसण्याच्या पद्धतीवरून जाणून घेऊ शकता तुमचा स्वभाव। पायावर पाय टाकून बसण्याची पद्धत। पायावर पाय टाकून बसणं म्हणजे तो व्यक्ती ओपन माइंडेड आणि जीवनाबाबत निष्काळजीपणा यासारखे स्वभावगुण दर्शवतो। असं मानलं जातं की या लोकांची विचार करण्याची पद्धत ही सकारात्मक असते, त्याचबरोबर हे लोक क्रिएटिव आणि भावूक असतात। सरळ बसणाऱ्या व्यक्ती। सरळ बसणाऱ्या व्यक्तीमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो। पाठ आणि पाय सरळ ठेवून बसणारे लोक वेळेचे पक्के असतात। त्याचबरोबर या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू शकता, ते तुमच्या विश्वासावर नेहमी खरे उतरतात। परंतु या व्यक्ती आपल्या भावना कोणासमोर व्यक्त करत नाही, त्यामुळे त्यांना बरेचदा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। या व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करताना दिसून येतात। पाठीवर वजन टाकून बसण्याची पद्धत। हात मागे करत पाठीवर वजन टाकून बसणारी व्यक्ती ही विश्लेषणात्मक विचार करणारी असते। या व्यक्ती कोणतेही काम करण्याआधी त्यांच्या परिणामांचा बारकाईने विचार करतात। तसेच या व्यक्ती कोणतेही काम करण्याआधी त्या कामाचा पूर्ण अभ्यास करतात। पाय पसरून बसणं। जर तुम्ही पाय पसरून बसत असाल तर तुम्ही तुम्हाला तुमच्या आयुष्याबाबत फारशी काळजी नाही असे दिसते। अशी लोक स्वतःच्या चुकीसाठी दुसऱ्यांना जबाबदार ठरवतात। त्यांना नेहमी दुसऱ्यांवर आरोप करायला आवडतं। तसेच अशी लोक अनेकदा दुसऱ्यांवर आपली मत थोपवतात। हाताची घडी घालून बसणं। हाताची घडी घालून बसणं तुमची ताकद आणि तुमचा आत्मविश्वास दर्शवतो। ही लोक अत्यंत विचारशील आणि गंभीर स्वभावाचे असतात। असं बसून तुम्ही अनेकदा स्वतःला असा विश्वास देता की तुम्ही सुरक्षित आहात। हात जोडून बसणं। या व्यक्ती शांत स्वभावाच्या आणि एकाग्री असतात। असं बसणाऱ्या व्यक्ती अत्यंत विनम्र, थोड्याशा लाजाळू आणि संवेदनशील असतात।